मित्र हो, राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना बीड मधल्या अनवीत हॉटेलजवळ त्यांच्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या आणि या सुपाऱ्या फेकल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना जशास तसे नव्हे तर जशास दुप्पट असं उत्तर दिलं. आता राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ आले, पण यामुळे नारळी पौर्णिमेच्या आधीच ठाण्यामध्ये नारळी पौर्णिमेचा सण एका वेगळ्या पद्धतीत सुरू झालेला आहे. विधानसभेच्या निवडणुकांना अवघे 70-75 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, पण त्या आधीच जो नारळ फुटीचा घमासान आहे तो थेट मुख्यमंत्र्यांच्या होमपिचवरच सुरू झालेला आहे. दोन ठाकरे भाऊ भांडत आहेत आणि त्यांच्या या भांडणामध्ये नेमका फायदा कोणाचा होणार हे तर आहेच, पण हे भांडण किंवा ही नारळफेक पहिल्यांदा घडलेली नाहीये. ही नारळफेक घडली खरी, पण या नारळफेकीलाही एक इतिहास आहे, तोच मी आपल्याला समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, राज ठाकरे हे शुक्रवारी बीड मध्ये ज्या वेळेला पोहोचले ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते आणि बीडच्या अनवीत हॉटेल जवळ त्यांचा ताफा आल्यानंतर शी ऊ बाठा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे त्या भागातले जिल्हा प्रमुख आहेत गणेश वरेकर यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राज ठाकरे यांच्या गाड्यांवर सुपाऱ्या फेकल्या. आता या सुपाऱ्या फेकण्याचा उद्देश काय होता? तर या सुपाऱ्या फेकण्याचा उद्देश असा होता की राज ठाकरे म्हणे वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या लोकांच्या सुपाऱ्या वाजवतात आणि त्यामुळे त्यांच्या ताफ्यावर या मनसैनिकांनी मनसैनिकांच्या या नेत्याच्या गाड्यांवर शिवसैनिकांनी सुपाऱ्या फेकल्या. आता राज ठाकरे यांचं जे काही स्थान आहे ते ठाण्यातले जे काही मनसैनिक आहेत विशेषतः अविनाश जाधव सारखे लोक यांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. आता बघा, मनसेमध्ये खूप नकली लोक पण आहेत, म्हणजे अकोल्यामध्ये ज्या वेळेला जे काही घडलं त्यानंतर राज ठाकरेंच्या घरात जाणारे जे काही नकली लोक आहेत की जे सो कॉल्ड स्वतःला प्रमुख वगैरे समजतात त्यांनी काही टेलिव्हिजनच्या माध्यमांना बोलवलं आणि हे प्रतिनिधी जे काही अकोला भागातले जे काही प्रतिनिधी आहेत ते राज ठाकरेंच्या जे काही निवासस्थान आहे दादर मधलं शिवतीर्थ तिथे आत जातानाचे व्हिज्युअल्स वगैरे हे दाखवण्याचा जो काही प्रयत्न होता हा प्रयत्न आपण पाहिला असेलच. आणि अशा पद्धतीचा काही अविनाश जाधव नाहीये, पण आपल्या नेतृत्वाला किंवा आपल्या नेत्याला जर कोणी एक ठोसा मारला तर त्याला दोन ठोशांचं उत्तर देण्याचं काम हे अविनाश जाधव आजपर्यंत करत आलेलं आहे. मग ते मोबाईल कंपन्यांचं कार्यालय फोडणं असू द्या किंवा इतर काही गोष्टी करणं असू द्या, आणि याच अविनाश जाधव याच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे यांना जो काही बीडमध्ये त्रास झाला किंवा त्यांना बीडमध्ये जो अपशकुन करण्यात आला त्याची परतफेड ही ठाण्यात केली गेली. ठाण्यात 10 तारखेला उद्धव ठाकरे यांचा एक मेळावा होता आणि या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे येत असताना त्यांच्या गाड्यांवर नारळ फेकले गेले. आता हे जे बघा सुपाऱ्या फेकल्या गेल्या या सुपाऱ्या सुद्धा अपायकारक ठरू शकतात, कारण सुपारी जरी किती लहान असली तिचा घाव जर वर्मी लागला विशेषतः डोळ्यांना लागला किंवा वाहन चालकाचा जर समजा नियंत्रण सुटलं तर खूप मोठी दुर्घटना होऊ शकली असती. आता अशाच पद्धतीत जर नारळ फेकला एखाद्या गाडीवर तर त्याचं काय होऊ शकतं हे देखील आपल्याला लक्षात येऊ शकेल. जे मंडळी आपल्यापैकीची ड्रायव्हिंग करतात त्यांच्या हे लक्षात येऊ शकते की जर समजा एक नारळ फेकला तर त्या नारळाचं वजन, त्या नारळाचा टणकपणा, त्याच्या काचेवर होणारा आघात आणि त्यानंतर होणारा अपघात या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतील. पण हे काही पहिल्यांदा घडलंय का? तर नाही. हे मित्र हो, ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा घडवण्यात आलं त्या संपूर्ण प्रकाराचा मी साक्षीदार आहे. त्यावेळेला शिवसेना प्रमुख हयात होते. 2007 साली राज ठाकरे यांचं कार्यालय हे शिवसेना भवनच्या शेजारी असलेला श्री स्वामी समर्थांचा जो मठ आहे त्या मठाच्या समोर एक इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राज ठाकरेंचं त्यावेळेला कार्यालय होतं, कारण राज ठाकरेंचं पक्ष सुरू झाल्यानंतरचं कार्यालय हे काही फारसं भारदस्त किंवा भव्य दिव्य नव्हतं. आजही ते तसं नाहीये, पण तेव्हाचं तर कार्यालय हे जवळपास एक 2 खोल्यांमध्ये असलेलं ते कार्यालय होतं.
आणि याच ठिकाणी मनसैनिकांची आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची ये जा असायची. पुढच्या गल्लीत होतं शिवसेना भवन. तर या शिवसेना भवन मधल्या काही मंडळींनी, मी काय म्हणतोय लक्षात घ्या, काही मंडळींनी शिवसेना भवन मधल्या या मनसैनिकांची तेव्हा कळ काढली. तेव्हा त्यांना मनसैनिक म्हणायचे राज ठाकरे, आज त्यांना महाराष्ट्र सैनिक म्हणतात. हा नावाचा बदल जरी झाला असला तरी मनगट तीच आहेत, डोकं सटक असण्याची प्रक्रिया तीच आहे आणि उत्तराला प्रतिउत्तर देण्याची तराही तीच आहे. तर या सगळ्या मंडळींनी तेव्हा एकमेकावर प्रचंड नारळ फेकले. आता तिथे श्री स्वामी समर्थांचा मठ आहे, त्या ठिकाणी नारळ विक्री करणारी मंडळी होती, त्यांच्याकडून काही नारळ घेतले गेले. ते नारळ पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, इतकंच नव्हे तर ते टेरेसवर पण नेण्यात आले आणि ते तिथून फेकले गेले. पण या सगळ्याला सुरुवात कुठे झाली, या सगळ्या गोष्टीची सुरुवात जर आपण पाहिलं तर ती कोणी केली याबद्दल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला थेट मला फोन केला होता. आणि याचं कारण काय, याचं कारण मी काय शिवसेना प्रमुखांच्या खूप जवळ होतो किंवा मी शिवसेनेच्या खूप जवळ होतो किंवा राज ठाकरेंच्या खूप जवळ होतो म्हणून नव्हे, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांची जी काही भिडाभिडी झाली होती त्यामध्ये तिथे प्रत्यक्षदर्शी कोण होतं असं ज्या वेळेला चौकशी केली गेली त्यावेळेला तिथे माझं नाव समोर आलं आणि माझा क्रू तिथे होता. याचं कारण काय, तर मला काहीतरी त्यावेळेला भनक होती. आता जसं काही चॅनेलचा गजबजाट झालेला आहे तसे त्यावेळेला चॅनेल नव्हते. त्यावेळेला एक सहारा समय नावाचं चॅनेल होतं आणि मी त्या चॅनेलचा प्रतिनिधी होतो, मी त्या चॅनेलसाठी काम करत होतो. तर या संपूर्ण घटनेचं दृश्य जे काय आहे ते त्यावेळेला माझ्या कॅमेरामध्ये कैद झालेलं होतं. नारळ आधी कोणी फेकले आणि त्यानुसार शिवसेना प्रमुखांना हे जाणून घ्यायचं होतं कळ कोणी काढली. त्यावेळेलाही जसं मी आता आपल्याला सांगत नाहीये की कळ कोणी काढली, तसं मी त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनाही हे सांगितलं नव्हतं की कळ कोणी काढली. मी त्यांना म्हटलं की मी तुमच्याकडे डीव्हीडी पाठवतो, तेव्हा पेनड्राईव्हचं फारसं स्तोम माजलं नव्हतं किंबहुना ते नव्हतेच, तर त्यावेळेला डीव्हीडी दिली जायची. तर मी त्यांना म्हटलं मी साहेब तुमच्याकडे डीव्हीडी पाठवतो, तुम्ही तुमच्या लोकांबरोबर ती डीव्हीडी बघा आणि त्यानंतर तुम्ही समजून घ्या की कळ कोणी काढली. मित्र हो, शिवसेना प्रमुख हे आपल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत, हे एखाद्या वस्तुनिष्ठ स्थितीच्या बाबतीत किंवा एका वस्तुस्थितीच्या बाबतीत किती प्रामाणिक होते याचं तो प्रसंग हे अत्यंत उत्तम उदाहरण होतं. शिवसेना प्रमुखांनी कदाचित ती डीव्हीडी पाहिली, त्यानंतर त्यांनी फक्त इतकंच सांगितलं की तुझी डीव्हीडी मिळाली, मी पाहतो आणि जे काय घडलं ते समजून घेतो. यात अडीच किंवा दीड वाक्यांमध्ये शिवसेना प्रमुखांनी तो फोन ठेवलेला होता, पण त्यानंतर पुढे काहीच कळलं नाही असं सांगितलं जातं. पण जे काही कळायचं ते पोलिसांना कळलं होतं कळ कोणी काढली. आताही नेमकं तेच झालं. बघा, इथे आता जर बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर जर सुपाऱ्या फेकल्या नसत्या तर उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ आले नसते. आता उदय सामंत जे उद्योगमंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो, त्यांनी काय म्हटलंय ते देखील आपण समजून घेऊ शकतो आणि त्यांनी काय सांगितलंय हे देखील आपल्या लक्षात येऊ शकतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये घमासान थांबलं असं वाटत होतं, पण ते खरं तर थांबलेलं नाहीये. याचं कारण काय, तर याचं कारण महायुतीमध्ये राज ठाकरे यांना मिळालेलं स्थान लोकसभेच्या वेळेला किंवा ते त्यांनी मिळवलेलं स्थान याचा जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरेंना कदाचित असं वाटलं असावं की आता मी ज्या ताटावरून उठलोय किंवा मी ज्या घरातून बाहेर पडलोय त्या घरात हा बाबा जाऊन बसला तर हा घरातला तर होईलच, पण कदाचित एका छोट्याशा कोपऱ्याचा किंवा एका छोट्याशा खोलीचा सातबारा पण हा स्वतःवर करून घेईल की काय, अशी एक सुप्त भीती उद्धव ठाकरेंना वाटणं स्वाभाविक आहे. कारण ज्या पद्धतीत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढलेल्या भेटीगाठी, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात असलेला स्नेह हे जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या शिवसैनिकांना आणि त्यांच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि त्यातूनच या सुपारी भाजीचा निर्णय समोर आला. आता अविनाश जाधव हा खरं सांगायचं तर राज ठाकरेंसाठीचा एक माथेफिरू आहे असं माझं मत आहे.
आता त्याने ज्या वेळेला या पद्धतीचा कार्यक्रम घेतला त्यावेळेला त्या कार्यक्रमांचे परिणामही त्याला माहीत होते असतील. 32 पुरुष आणि 12 महिला यांना पोलिसांनी अटक केल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे साधारण 44 लोक पोलिसांनी ताब्यात घेतली. आता या 44 लोकांनी जर नारळ फेकले असतील किंवा इथे जर कोणती मोठी दुर्घटना घडली असती तर त्याचा जबाबदार कोण असतं? आता तुम्ही म्हणाल त्याचा जबाबदार मनसे असते. राज ठाकरे यांनी खूप मोठी पोस्ट एक्स वर टाकलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना जे काय म्हणायचं ते त्यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरे यांच्या त्या एक्स वरच्या पोस्ट प्रमाणे जर तुम्ही सुरुवात केली तर माझे महाराष्ट्र सैनिक, आता ते त्यांना महाराष्ट्र सैनिक म्हणतात म्हणून आपणही म्हणूया, तर माझे महाराष्ट्र सैनिक जशास तसे नव्हे जशास दुपटीने उत्तर देतील. आणि हे खरंच आहे. आता विधानसभेला राज ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, देवेंद्र फडणवीस असो, अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो, या सगळ्यांच्याच अस्तित्वाची लढाई आहे. अवघे 75 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि अशा दिवसांमध्ये आपले आमदार निवडून आणायचे की हे असले सुपारीबाजीचे उद्योग करत बसायचे याचं भान आता उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर जे काही शिवसैनिक आहेत त्यांना देखील पडणं गरजेचं आहे. आता मला सांगा, गणेश वरेकरांनी जे काही केलं किंवा ज्या सुपाऱ्या फेकल्या त्यातून काय होऊ शकलं? फार काही मोठं घडलं का? तर नाही. तर या दोन भावांमध्ये जी काही शांतता गेले काही दिवस दिसत होती त्यातून एक चुकीचा प्रकार समोर आला. आता हा काही पहिला प्रकार नाहीये. वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र सैनिकांनी किंवा विशेषतः संदीप देशपांडे आणि त्यांच्या टीमने जे काही लवंग्या फटाक्या लावायला सुरुवात केलेली आहे त्या पाहिल्यानंतर शिवसेना अस्वस्थ आहे हे तर खरंच, पण तो एका राजकीय प्रक्रियेचा भाग होऊ शकतो. आरोपावर प्रत्यारोप किंवा प्रत्यारोपाला आरोप हे एक राजकीय प्रक्रियेमध्ये मी समजू शकतो, पण अशाच पद्धतीत या नेत्यांच्या गाड्यांवर फेकले जाणाऱ्या सुपाऱ्या किंवा दगड किंवा नारळ शेण इतकं का महाराष्ट्राचं राजकारण या दोन्ही भावांनी आणि त्यांच्या समर्थकांनी शेणात घालायचं ठरवलंय हेच कळेनासं झालेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना जर त्यावेळेला म्हणजे 2007 मध्ये माझ्यासारख्या एका लहान माध्यमकर्मीला फोन करून शिवसेना प्रमुख ती जर DVD मागवून घेतात आणि त्यातून काय खरं घडलं हे समजून घेतात तर बहुधा तीच पोच या दोन्ही जेन नेक्स्ट म्हणजे राज आणि उद्धव यांच्याकडे येणं अभिप्रेत होतं. आता सगळे लोक उद्धव ठाकरेंना संयमी शांत वगैरे नेता म्हणतात, मग जर असं असेल तर मग हे गणेश वरेकरांसारखे जे काही शिवसैनिक आहेत हे असं का करतात याचं उत्तरही उद्धव ठाकरेंनी शोधलं पाहिजे. हा ठीक आहे, राज ठाकरेंना त्रासच द्यायचा आहे, राज ठाकरेंना पूर्ण राजकारणातून उठवूनच टाकायचं आहे असा जर काही उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल तर तो या अशा गोष्टींमुळे यशस्वी होईल असं म्हणण्याचंही काही कारण नाही. याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे, महाराष्ट्रातली जनता ही खूपच सुज्ञ आहे आणि सुज्ञास अधिक न सांगणे इतकंच आपण म्हणू शकतो. याचं या सगळ्या संपूर्ण गोष्टीचा जर आपण एक विचार केला तर अविनाश जाधव याच्यावर अनेक केसेस आहेत आणि या केसेस कसल्या आहेत तर या पक्षासाठी केलेल्या आंदोलनाच्या आहेत, तोडफोडीच्या आहेत, खळखट्याच्या आहेत हे सगळं आपण समजू शकतो. आज राज ठाकरेंचं जे काय एक्स वरची पोस्ट आहे तीच जवळपास 450-500 शब्दांपर्यंतची ती पोस्ट आहे आणि या एवढ्या लंब्या चौड्या पोस्ट मधून त्यांनी जे काही सांगितलंय त्यांनी अविनाश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलेलं आहे. हे कौतुक 2007 ला शिवसेना प्रमुखांनी खरं तर त्यांना करायचं होतं पण त्यांना ते करता आलं नाही. याचं कारण असं आहे, आपलेच दात आणि आपलेच ओठ ही शिवसेना प्रमुखांची त्यावेळेला भावना होती. आता महाराष्ट्र सैनिक असो किंवा शिवसैनिक असो हा जो झालेला प्रकार आहे हा खरं तर ठाकरे बंधूंच्या बाबतीत व्हायला नको होता, पण गणेश वरेकरांसारखे जे न तापताच उकळी येणारे जे द्रवपदार्थ आहेत त्यांनी आता संघटनेमध्ये काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी तर तो तसा त्यांच्याकडून करून घेणं हे अधिक गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंची लढाई ही राज ठाकरेंना अपशकून करणं ही आहे की जे गेलेलं वैभव आहे शिवसेनेचं ते परत मिळवणं हे आहे याचा विचार उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि त्यांच्या बरोबरचे जे काही त्यांची नवरत्न आहेत या सगळ्यांना करावा लागणार आहे. अन्यथा वेळ निघून गेली तर शिवसेना नावाचा एक
भूमिपुत्रांचा पक्ष होता, पण तो दोन्ही भावांमध्ये टक्कर देण्यातच आपला कपाळमोक्ष करून बसला, असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रातल्या मराठी मनांवर येऊ शकते. ती येऊ द्यायची की नाही याचा विचार दोन्ही बंधूंनी किंवा विशेषतः राज आणि उद्धव या दोघांनीही करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? राज ठाकरेंची कळ काढली, त्याला प्रतिउत्तर मिळालं असं जे उदय सामंत सांगतायत, हे आपल्याला पटतंय का? राज आणि उद्धव या दोन्ही भावांमधला हा संघर्ष येणाऱ्या विधानसभेसाठी एक कळीचा मुद्दा ठरू शकतो का? की राज ठाकरे यांच्या पोस्ट नंतर हे सगळं वादळ, पेल्यातलं वादळ पेल्यात राहील असं आपल्याला वाटतंय का? आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा मित्र हो, आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच काही महत्वाच्या गोष्टी आणि घडामोडी समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही केलं असेल तर तुमच्या प्रियजनांना ते आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.